नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 27 मे 2024. मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो. पुढील 2 ते 3 तासामध्ये व आज दुपारनंतर व मध्यरात्री या ठिकाणी 18 जिल्ह्यांमध्ये ढगफुटीचं दृश्य, पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. या ठिकाणी विदर्भामध्ये अमरावती, अकोला, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला तुरळक भागामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 2 ते 3 तासामध्ये व आज दुपारनंतर व मध्यरात्री पाहायला मिळते. तसेच जळगाव, नंदुरबार, बुलढाणा, मालेगाव, नाशिक या जिल्ह्यांना देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस तुरळक भागांमध्ये वर्तवण्यात आलेला आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हे पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, तसेच नांदेड, हिंगोली, परभणी, तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळतं. तर काही भागामध्ये तुरळक ठिकाणी व काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला पुढील 2 ते 3 तासात पाहायला मिळते. बीड व आसपासच्या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच केज, परळी, मांजलगाव या भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिलेली आहे. तसेच धाराशिव, तुळजापूर, औसा, अहमदपूर या भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता देण्यात येत आहे. तसेच मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते. पंढरपूर, जत या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते. मित्रांनो, वडूज, विटा, सांगली, कराड, कोल्हापूर, सोलापूर या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते. या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळू शकते. मित्रांनो, ही आहे हवामानाविषयी छोटीशी माहिती. माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.